वृक्षतोड प्रकरणी तालुका क्रीडाधिकारी सत्यन जाधव यांना तात्काळ दंड भरण्याचा आदेश पालिका प्रशासनानं जारी केला आहे फेब्रुवारी जाधव यांनी हा प्रताप केला होता येथील शासकीय मैदानावरील वृक्षतोड प्रकरणी तालुका क्रीडाधिकारी सत्यन जाधव यांना करण्यात आलेली दंडाची रक्कम कमी करून अखेर एकूण पस्तीस हजार सहाशे सत्तावीस रुपये निश्चित करण्यात आला आहे दंडाची रक्कम तत्काळ भरण्याचे आदेशही दिले आहेत दरम्यान शहरातील विविध ठिकाणी वृक्षतोड केल्याप्रकरणी इतर सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात वृक्षतोडीची ही घटना घडली होती त्याची दखल घेत महापालिकेनं जाधव यांच्यावर कारवाई केली होती न्यू जॉगर्स फाउंडेशन याबाबतची तक्रार केल्यानंतर उपायुक्त तात्काळ त्याची दखल घेत दंडात्मक कारवाईची नोटीस काढली होती एका झाडाला एक लाख रुपये या पाच झाडे तोडल्याबद्दल पाच लाख रुपये दंड करण्यात आल्याचं कळवण्यात आलं होतं क्रीडाधिकारी था। सत्येन जाधव यांनी आपली चूक कबूल करत दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती त्यानुसार ही रक्कम पस्तीस हजार सहाशे सत्तावीस करण्यात आली असून ही रक्कम तात्काळ महापालिकेत जमा करावी असं त्यांना कळवण्यात आलं आहे